मुंबई महापालिका अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये कर्मचारी उपलब्ध करण्याच्या आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना. दापोलीतील विवादित साई रिसॉर्ट संदर्भातील सुनावणी थेट 9 जानेवारीपर्यंत तहकूब. कारवाईला कनिष्ठ न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्याची तयारी सुरू. स्थानिक प्रशासनाची हायकोर्टात माहिती. पीएमपीएमएलची ग्रामीण भागातली सेवा 26 नोव्हेंबरपासून बंद होणार. कमी उत्पन्न होत असल्यानं पीएमपीएमएलकडून मोठा निर्णय. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्तीच्या गाड्या सोडणार. आज यशवंतराव चव्हाण यांची 38वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरवरील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. जामा मशीदमधील महिलांच्या प्रवेशबंदीचा आदेश मागे. नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाचा निर्णय. श्रद्धाच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष नक्की घेईल. गृहमंत्री अमित शहांचा विश्वास. रविकांत उपकर यांचं जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा. शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही सरकारचं आश्वासन. मुंबईकरांना मिळणार दर्जेदार रस्ते. 400 किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी पालिकेकडून नव्यानं निविदा. मुंबईतल्या गोवंडीमध्ये 8 महिन्यांच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू. मुंबईमध्ये गोवर रुग्णांची संख्या आता 252 वर. मुंबई महापालिकेकडून सर्व वॉर्ड्समध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रांचं आयोजन. गोवरबाबत सरकार गंभीर नसल्याचा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सरकारवर आरोप. अजून किती बालकं दगावणार टोपेंचा प्रश्न. उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका. सॅम्पल काळी टोपी अशा अनेक शेलक्या शब्दांचा वापर. वृद्धाश्रमात सुद्धा जागा नाही अशा लोकांना राज्यपाल म्हणून पाठवलं जात असल्याचा आरोप. राज्यपालांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू. शिवाजी महाराज संपूर्ण देशाचं दैवत. विरोधकांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला इतकं महत्व का देताय मंत्री शंभूराज देसाईंचा सवाल. त्यांना एवढं महत्व देण्याची अजिबात गरज नाही देसाईंचं मत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन आठवड्याभरासाठी स्थगित. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी दिवसभर झालेल्या चर्चेनंतर निर्णय. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही राज्यामध्ये शेतकरी दिंडी काढणार. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदर्भातून दिंडी सुरू होण्याची शक्यता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी दिंडीचं आयोजन. केंद्र सरकारनं व्यावसायिकांचं आणि बँकांचं 10,000 कोटींचं कर्ज माफ केलं. मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ करू शकत नाहीत. सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. महानिर्मिती कंपनीमध्ये पदभरतीसाठी सर्वांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करा. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी. अनारक्षित वर्गासाठी अनिवार्यचा उल्लेख नसल्यानं खुल्या वर्गावर अन्याय होत असल्याची टिप्पणी. विदर्भ आणि मराठवाडा अशी 2 वेगळी राज्यं निर्माण करावीत. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. पत्राचाळ प्रकरणी राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. राऊतांविरोधात पुरावे असूनही त्यांना जामीन दिल्याचा आरोप करत ईडीनं दाखल केली होती याचिका. नवी मुंबईमध्ये वाशी इथल्या द टेस्ट ऑफ पंजाब हॉटेलच्या व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण. हॉटेलमध्ये मराठी गाडी लावण्याच्या मागणीला दुर्लक्ष केल्याचा मनसेचा आरोप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून 14 विशेष गाड्यांचं आयोजन. अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. मुंबई मेट्रो 1 म्हणजेच वर्सोवा अंधेरी घाटकोपर मार्गावरील तिकीट QR कोडचा वापर करून आता व्हॉट्सअपवर मिळणार. हे तिकीट मेट्रो स्टेशनवर व्हॅलिडेट करणं अनिवार्य. 5 आणि 6 डिसेंबर रोजी जळगाव ते भुसावळ दरम्यान मेगाब्लॉक. 3रा आणि 4थ्या लाईनच्या कामांसाठी मेगाब्लॉक. विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेससह 38 गाड्या रद्द करण्याचा निर्णय. पुरंदर विमानतळासाठी तातडीनं जागेचं अधिग्रहण करण्याचे आदेश. नियोजित जागेसंदर्भात सर्व परवानगी प्राप्त. उपमुख्यमंत्र्यांची माहिती. धुळे कराड सोलापूर विमानतळाचाही विकास करणार. शासकीय सेवेतील माजी सैनिकांना आता घरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरच नोकरी मिळणार. मुख्यमंत्र्यांचा निर्णय. ऊसतोड कामगारांसाठी डॉक्टर शेताच्या बांधावर पोहोचले. ऊसतोडणी मजूर वीटभट्टी कामगार शेतमजूर यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून बांधावरच आरोग्य सेवेची सुरुवात. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांची भीमा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड. विश्वराज हे महाडिकांच्या 3रा पिढीतलं नेतृत्व. अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन विश्वराजचं राजकारणात पदार्पण.
जळगाव दूध संघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये आमदार चिमणाबा पाटलांकडून शरद पवार यांचं कौतुक। उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी एनआयएचं पथक पुन्हा अमरावतीमध्ये, जवळपास सगळेच आरोपी अटकेत असले तरी बाकी धागे दोरे शोधणं सुरू। अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील 75,000 रिक्त पद भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, त्यापैकी वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 4,500 पदांची भरती। जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात, गडावरती उत्साहाचं वातावरण, यासाठी जेजुरीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल। पुण्यातील दगडूशेठ दत्त मंदिराच्या परिसराला 12,500 दिव्यांची आकर्षक आरास, यंदा दीपोत्सवाचं हे 125वं वर्ष। रविवारी नेस्को इथे मनसेच्या मुंबई गटाध्यक्षांचा मेळावा, मेळाव्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू, मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर, 8 दिवसांच्या दौऱ्यामध्ये तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार, कोल्हापूरपासून दौऱ्याला सुरुवात करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज रत्नागिरी दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। कोल्हापूरच्या मातीशी माझा जुना संबंध, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिक्रिया, लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरची जबाबदारी मिळाली हे भाग्य, ज्योतिरादित्य शिंदेंकडून भावना व्यक्त। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशी मिळावी यासाठी भाजप आक्रमक, भाजप प्रदेश कार्यालयासमोर आफताबला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन। कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी औरंगाबाद एसटीला आणि कानडी भाषेतील मजकुराला काळं फासलं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा घोषणाबाजी करत निषेध, पुणे जिल्ह्यातील दोन ठिकाणची घटना। 2024 साली लोकसभेची निवडणूक लढवण्याचा सपाचा अखिलेश यादव यांचा मानस, पहिल्यांदा जिथून लढलो त्या कन्नौज मतदारसंघातून उभं राहणार असल्याचं सूतोवाच। वर्ध्यातील समुद्रपूल तालुक्यामध्ये भीषण अपघात, ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू तर इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक। भंडाऱ्यामध्ये 17 वर्षीय मुलीवरती अत्याचार, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये मित्राची क्षुल्लक कारणावरून हत्या, प्रणय पात्रे असं मृत व्यक्तीचं नाव, आरोपी अटकेत। नाशिकमध्ये निवासी हॉस्टेलमध्ये 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 30 वर्षीय संचालकांनाच बलात्कार केल्याचा आरोप, याच आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील 30 हून अधिक मुलंमुली वास्तव्यास असल्याची माहिती। बीडमधील माजलगाव नगरपरिषदेच्या माजी मुख्याधिकारी विशाल भोसलेंनी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, यवतमाळच्या घाटंजी एसपीएम विद्यालयातली घटना, तक्रारीनंतर घाटंजी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी शिक्षकाला अटक करून पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद। जुगाव परिसरामध्ये पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या सोनू होतम सिंगला वाशी पोलिसांनी अटक केली, गावठी पिस्तूल आणि 10 राऊंड जप्त, आरोपी सोनू सिंग भोपाळमधील आर्मी कॅम्पमध्ये मद्य शिपाई म्हणून काम करत होता। गेवराईमध्ये सावरगाव इथं अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 ट्रॅक्टरवर कारवाई, गोदावरी पात्रातील अवैध उत्खननामध्ये 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। वरुडहून नागपूरकडे जाणारा ट्रक जाम नदी पात्रामध्ये पडला, भारसिंगी पुलावरची घटना, पुलावरून ट्रक खाली कोसळल्यानं ड्रायव्हर जखमी, पोलिसांनी प्राण वाचवले। लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये 28 नोव्हेंबरला निघणार मूक मोर्चा, हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चाचं आयोजन, शुक्रवारी नियोजनासाठी आढावा बैठक। इमारतीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला केलं जेरबंद, 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला यश, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, बचाव कार्यादरम्यान वनविभागाचा एक कर्मचारी आणि एक प्राणी मित्र जखमी। वर्ध्यातील आर्वी तालुक्यामध्ये लतादिदींच्या चाहत्यानं घरात लतादिदींचं मंदिर बनवलं, माता सरस्वतीप्रमाणे लतादिदींच्या मूर्तीची पूजा देखील केली जाते। रजनीगंधा कथा आणि शतरंज के खिलाडी अशा दर्जेदार चित्रपटांचे निर्माते सुरेश जिंदल यांचं निधन, त्यांचे जुने मित्र आणि गीतकार अमित खन्ना यांची सोशल मीडियावर माहिती। बिस्लरी कंपनीची होणार विक्री, कंपनीचे चेअरमन रमेश चौहान यांनी या नव्या निर्णयाची दिली माहिती। खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळण्याचे खाद्य सचिव संचित चोपडांचे संकेत, जागतिक बाजारामध्ये खाद्यतेलांचे दर घसरले, आगामी काळात देशांतर्गत बाजारातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता।
नुकताच फोर्ब्सचा उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक प्रसिद्ध, या अंकाच्या मुखपृष्ठावर यवतमाळच्या युवकांचं छायाचित्रही झळकलं। नकली आधार कार्डला आळा घालण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना, आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी सत्यता पडताळण्याचे आदेश। ई आधार, पीव्हीसी कार्ड किंवा एम आधार कोणत्याही पद्धतीने स्कॅन करून सत्यता तपासता येणार। वो है तो हम है, गलवानच्या हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या रिचा चड्ढाच्या ट्विटवर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, काहीही झालं तरी आपल्या सैन्याबद्दल कृतज्ञतेची भावना असू नये अशीही टिप्पणी। बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला कांतारा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार, कांतारा अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित। आलिया रणबीरच्या मुलीचं नाव जाहीर, रहा असं या चिमुकलीचं नाव, हे नाव नीतू कपूरच्या पसंतीनं ठेवण्यात आल्याचं आलियानं पोस्टमध्ये सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।